भूताच्या गोष्टी, रात्रीची वेळ असते, रामू घरी जात असताना त्याची कार बंद पडते, तो बसची वाट बघतो आणि बसमध्ये जातो. बसमध्ये गेल्यानंतर कंडक्टरला तिकीट काढण्यासाठी तो मागे पुढे करत असतो, कंडक्टरपासून लपून राहतो. तेवढ्यात थोड्या वेळाने त्याला घुरण्याचा आवाज येतो. तो थोड्या वेळाने पुढे जाऊन ड्रायव्हरला विचारतो, काय झाले मला घुरण्याचा आवाज? तेव्हा ड्रायव्हर त्याला सांगतो, कंडक्टरला या बसमध्ये कंडक्टरचा खून झालेला आहे. इथे एका माणसाने तिकीट न घेऊन त्यामुळे कंडक्टरची आणि त्याची भांडणं झाल्यामुळे त्यांनी कंडक्टरला मारून टाकलं. तेव्हापासून या बसमध्ये तिकीट न घेतलेल्यांना कंडक्टर भूताची आत्मा दिसते.